कोळगाव राजा तालुक्यातील अंधेरा येथील स्वर्गवासी सानप साहेब पत्नी राहुबाई सानप या विधवा पत्नीचे 18 महिन्यांपासून पेन्शन बंद झालेले आहे। तर पिंपरी आंधळे येथील स्वर्गीय सैनिक कारभारी आंधळे यांच्या पत्नी मंगलाताई आंधळे यांचे सुद्धा पेन्शन सुरू झालेले नाही। त्यासाठी महाराष्ट्र त्रिदल सैनिक सेवा संघटनाचे प्रदेश सरचिटणीस माजी कमांडो पद्माकर चंदन शिवसाहेब, देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष रमेश शेरे साहेब, उपाध्यक्ष मधुकर वाघ साहेब, सल्लागार मधुकर उदार साहेब, बुलढाणा जिल्हा त्रिदल सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष भीमराव महादेव चाटे, सैनिक आपल्या दारी या अभियानांतर्गत सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माननीय मेजर संदीप भाऊ लगड साहेबांची टीम सैनिकांच्या घरी पोहोचले व दोन विधवा सैनिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना कागदपत्रांची माहिती देऊन पूर्तता करण्यास सांगितले। लगड त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी कमांडो पद्माकर चंदन शिवसाहेब, सल्लागार उदार साहेब, देळवर्जा तालुका अध्यक्ष वाघ साहेब व मी बुलढाणा त्रिदल जिल्हा अध्यक्ष भीमराव चाटे सैनिकांच्या दारी जाऊन सैनिकांच्या जमिनी स्तरावर समस्या निवारण्यासाठी सैनिकापर्यंत पोहोचणं आणि कागदोपत्री करण्यासाठी आम्ही सैनिकांच्या घरी आलेलो आहोत। आणि ह्या दोन सैनिक पत्नी आहेत, एक कारभारी तुकाराम आंधळे यांची सैनिक पत्नी मंगला आंधळे व सानप साहेबांच्या राहुबाई सोनाजी सानप यांचे सुद्धा दीड दोन वर्षापासून पेन्शन आलेले नाही। त्यासाठी जमिनी स्तरावर जाऊन कागदपत्राचा पुरवठा त्रिदल सैनिक संघ करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र राज्य। आज आमचं ध्येयच आहे की तळागाळात जाऊन काम करणं। ऍडव्हर्टाईज आणि न्यूजबाजीमध्ये काही अर्थ नाही आहे, पण सैनिकाचे जे ग्राउंडवर लेवलवर जी प्रॉब्लेम्स आहे ती आमचं ध्येय असून ते बघण्याचं आज आम्ही ताईंचं जे होणार आहे उद्याचं बी जे मदत होईल, कारण त्यांच्या मुलीचं जे येणारं लग्न होईल त्यासाठी 50,000 रुपये सैनिक बोर्डातून मिळतात, त्याच्यासाठी अध्यक्ष साहेबांना लगेच ते डॉक्युमेंटही घेतलेले आणि एनएसएसचं काम आहे तेही करून देण्यात येईल। म्हणजे सांगायचं आमचं त्रिदल हे तळागाळात करून काम, आणि कोणाची जर प्रॉब्लेम असेल ते कधीही आम्हाला कॉल करा। त्रिदल माध्यमातून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप भाऊ लगड, सरचिटणीस चंदनशिव पद्माकर, बुलढाणा अध्यक्ष, जालना अध्यक्ष आणि आमच्या सर्वच अध्यक्षांना एक कॉल, आम्ही हजर आणि तुमच्या मदतीला आम्ही केव्हाही हजर।